मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश हा ईशावर खूप चिडलेला असतो तो आपल्या रूममधून अंथरून आणतो आणि बाहेर झोपायला जाणार असतो तेव्हा ईशा त्याचा हात पकडते आणि म्हणते अरे तू बाहेर असं का झोपायला आलास अंथरून घेऊन का आलास थोडा रागातच म्हणतो मी इथे अजिबात झोपणार नाहीये आणि मला आता झोपायचं आहे कारण तुझ्यामुळे सर्वांनाच खूप त्रास झालाय असं म्हणून तो तिचा हात झिडकारतो आणि पुढे निघून जातो तेव्हा ईशाला खूप वाईट वाटतं ती अरुंधतीला म्हणते आई अगं तू याला सांग ना एवढं चिडायला काय झालं त्यावरती अरुंधती म्हणते मी कसं सांगू दे अगं जसा तुला चिडायचा अधिकार आहे हक्क आहे तसा त्यालाही आहे आता सुलेखाताई म्हणतात ईशा अगं तू त्याच्यावर चिडलीस पण तुझ्याबद्दल त्याला काळजी सहानुभूती होती तो तुझ्या काळजीत होता पण देशमुखांच्या इथे नक्की काय झालं हे कुणी मला सांगेल का सुलेखाताई विचारू लागतात तेव्हा आशुतोष म्हणतो आई जाऊ दे गं हे सगळं सांगताना अरुंधतीला पुन्हा त्रास होईल तर ईशा विचारते म्हणजे मला त्रास होत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का त्यावरती आशू म्हणतो ईशा तुला त्रास होतोय ना मग तू जा शांतपणे रूममध्ये आणि विचार कर आपण असं का वागलो आपल्या वागण्याचा कुणाला त्रास तर झाला नाही ना किती त्रास झालाय आणि मग त्याचा तू ॲनालिसिस कर इथून पुढे तुझ्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घे जरा तेव्हा ईशा ही अनिशकडे पाहतच रूममध्ये जाते दुसरीकडे कांचन म्हणते आज रात्री जन्माष्टमी आहे आपल्या बाळकृष्णाला म्हणजे जानकीला अनघा छान तयार कर अनघा म्हणते हो आजी संजना आता तेथे येते आणि म्हणते आई मी सगळी तयारी करणार आहे तुम्ही नका काळजी करू ती कांचन म्हणते मग देवाला उपवासच घडला असं समजायचं संजना विचारते तुम्ही काही म्हणालात का तेव्हा कांचन म्हणते तुला काम नाही का तुला कामावर नाही जायचं तर ती म्हणते हो मी दोन दिवस सुट्टी टाकलीये मग अनिरुद्ध लगेच संजनाला टोमना मारून विचारतो तुला काही शेखरच्या लग्नाच्या जा खरेदीला जायचंय का त्यावरती संजना म्हणते तुला काय करायचंय तू तुझं तु बघ तुला काय एवढी क्युरिसिटी आहे असं म्हणून ती त्याला गप्प करते तेवढ्यातच तेथे यश येतो आणि म्हणतो पीटर वर्षी जो दही अंडीचा कार्यक्रम होतो तो ह्या वर्षी सुद्धा करायचा आहे कांचन आता लगेच बडबड करू लागते आणि लगेच सूचना देऊ लागते ते पाहून यश म्हणतो आजी तू दरवर्षी त्याच सूचना देते तुला कंटाळा नाही येत का यशला म्हणतात अरे एवढी वर्ष आमच्या लग्नाला झाली आहे तेव्हापासून ही सूचनाच देते तर ती कंटाळली आहे का नाही ना, ना? असं म्हणून कांचनची सगळेजण गंमत करतात तर आता दुसऱ्या दिवशी सुलेखा ताई ह्या किचनमध्ये काम करत असतात तेवढ्यातच अरुंधती तेथे ते मी चहा बनवते राहू द्यात सुलेखा ताई म्हणतात नको नंतर मला आश्रमात देखील जायचंय आज कृष्ण जन्माष्टमी आहे ना मग बायका पाळणा सजवतात पाळण्याची गाणी म्हणतात खूप छान कार्यक्रम असतो तेव्हा अरुंधती म्हणते खरं तर मलाही यायला आवडलं असतं त्या म्हणतात की मग चल ना बाळा माझ्या बरोबर अरुंधती म्हणते आज नको तेव्हा तू ईशाची काळजी करतेस ना मला माहीत आहे असं सुलेखा ताई म्हणतात पण तुम्ही एकदा ट्रिपला जा अग मी तिला कशी ट्रेन करते आल्यावर तिच्यामध्ये नक्कीच बदल दिसणार तेव्हा अरुंधती म्हणते हो नक्कीच करा बदल तिच्यामध्ये आणि जर नाही ऐकलं ना तर चार धपाटे देखील घाला तेव्हा सुलेखाताई म्हणतात मी आणि धपाटे बरं तू आता इथून जा आणि आशूला मदत कर कारण तो लगेच म्हणेल की माझा शर्ट कुठे आहे माझा टॉवेल कुठे आहे कारण निघायच्या वे वेळी त्याची धावाधाव सुरू होते तेव्हा अरुंधती ही त्याच्यावर हसत असते तर सुलेखाताई विचारतात आजचा तुझा कार्यक्रम काय आहे तर ती अरुंधती म्हणते देशमुखांकडे जायचं आहे कारण जानकीची पहिली जन्माष्टमी आहे ना म्हणून तर सुलेखाताई म्हणतात माझ्यातर्फेसुद्धा तिला खाऊ घेऊन जा तर, तर अरुंधती विचारते तुम्ही का नाही येणार तेव्हा आश्रमामध्ये मला जायचं आहे काही बायकांना मुलं नसतात मग त्यांच्याजवळ कुणीतरी असणं महत्वाचं आहे आज मी तेथेच झोपणार आहे असं त्या म्हणतात पण तू आता रूम मध्ये जा बरं आशूला मदत कर तेवढ्यातच आशू तेथे येतो आणि म्हणतो माझा शर्ट माझा गॉगल माझा ब्रश कुठे आहे आशूचं हे बोलणं ऐकताच आता अरुंधती सुलिकताई एकमेकींकडे पाहून हसतात नंतर अरुंधती आता बाळकृष्णाची मूर्ती पाटावर ठेवते खूप छान अशी आरस करते फुलांची आरस करून झाल्यानंतर ती दिवा लावते वातावरण अगदी प्रसन्न करते आणि बाळकृष्णाकडे पाहतच राहते ती आता मनातल्या मनात बाळकृष्णाबरोबर बोलत असते म्हणते की नक्की तू खरा कसा आहेस मनात जे काही प्रश्न पडलेले असतात ती सगळे काही बाळकृष्णाला विचारत असते आणि म्हणते माझ्या कुटुंबावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत तर तुझ्यामध्ये मी माझी लेकरच पाहते कारण तुझ्यामध्ये जशी अनंत रूपे आहेत तीच रूपही माझ्या मुलांमध्येही आहेत कधी खूप समंजसपणे वागतात कधी कधी हट्ट करतात परंतु तुझी कृपादृष्टी माझ्या कुटुंबावर माझ्या मुलांवर कायम राहू देत म्हणून ती मनो मन आता प्रार्थना करत असते त्यानंतर डोळे उघडून ती पाहते तर समोर आशुतोष बसलेला असतो ती त्याच्याकडे पाहतच राहते तो म्हणतो तू किती छान दिसतेस अरुंधतीला अरुंधती विचारते तुमचा देवावर विश्वास आहे का तेव्हा आशू म्हणतो देवाच्या शक्तीवर नक्कीच विश्वास आहे कारण लक्ष्मीच्या पाऊलांनी तू घरात आलीस त्या शक्तीला सुद्धा तू इथे घेऊन आलीस म्हणून माझाही आता देवाच्या शक्तीवर विश्वास आहे तर आता ते दोघेही एकमेकांकडे पाहत असताना तेवढ्यातच तेथे नितीन येतो दोघांना म्हणतो येऊ का तेव्हा आता हो ये ना तर आता तुमच्या दोघांमध्ये मी कबमे हड्डी उगीच कशाला मी जाऊ का असं नितीन गमतीने विचारतो आशुमंत तू बाहेर भेट मग तुझ्याकडे पाहतो तेवढ्यातच तेथे अनिश आणि ईशा हे दोघेही येतात तर आता आरती संपन्न होते त्यानंतर ईशा आणि अनिश हे दोघेही कृष्णाची पूजा करतात ईशासारखी अनिशकडे पाहत असते अनिश मात्र अजून थोडा चिडलेला असतो परंतु तो तिला काही बोलत नाही तेव्हा नितीन म्हणतो हा आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा दिवस आहे त्यामुळे आज अजिबात भांडायचं नाही तेव्हा अनिश म्हणतो नाही आज मी भांडणार नाही तेव्हा ईशाला आनंद होतो तर आता काही वेळाने सगळेजण देशमुखांकडे येतात जन्माष्टमीची पूजा करतात आणि मग त्यानंतर आरती देखील करत असतात तर आता आरती संपन्न झाल्यानंतर आप्पा मोठ्याने म्हणतात हाती घोडा पालखी तेव्हा घरातील सर्वजण मिळून म्हणतात जय कन्हैया लालकी अरुंधती सर्वांना आरती देत असते मग त्यानंतर कांचन आप्पांना म्हणते काय हो आरती म्हणताना आवाज निघत नव्हता नंतर कसा निघायला लागला तेव्हा अनघा तो विषय टाळते आणि आप्पा आजीला म्हणते तुमच्यासाठी मी प्रसादाचा शिरा बनवलाय आहे तुम्हाला चालेल ना त्यावरती आप्पा म्हणतात हो नक्कीच चालेल तर आता अभी गा तर आता अभि विचारतो काय गण घातुला त्या शिर्यावरून हा शिरा आठवला तर यश म्हणतो अभि ती जर चिडली ना तुला शिरा वगैरे काहीच मिळणार नाही तर आता अनघा विचारते तुम्हाला दूध पोहे दही पोहे खायला घेऊन येऊ का यश म्हणतो अनघा तू काही पण आण आज मीठ आणि साखर पण खायला मी तयार आहे तर कांचन म्हणते अनघा एका वाटीत मीठ आणि एका वाटीत साखर हे दोन्ही हे अनगं आज मला बघू देच नक्की हा काय करतोय ते खातोय की नाही आता आप्पा यशला म्हणतात अरे शब्द जरा जपून वापर इथे कांचन बसली आहे त्यानंतर आता आप्पा विचारतात काय ग संजना निखिल आज नाही आला गेल्या वर्षी आपण त्याला बाळ कृष्ण बनवलं होतं किती आनंद झाला होता त्याला त्यावरती तेव्हा संजनाला आता निखिलची खूप आठवण येते आप्पा विचारतात तू त्याला आग्रह नाही केला का इकडे संजना म्हणते मी त्याला एवढं काही म्हटले नाही नाहीतर शेखरला वाटेल की मी त्याला त्याच्यापासून तोडतीये त्याला इन्फ्लुअन्स करतीये तर आता खर त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबर निखिलला तिकडे घेऊन गेला आहे निखिलही म्हणाला मी आता मोठा झालो आहे मला मोठी दही अंडी पाहायची आहे पा बरं झालं तो आघाऊ मुलगा इकडे आला नाही असं अनिरुद्ध म्हणतो आता अरुंधती तो विषय टाळते आणि संजनाला समजावू लागते तर संजना म्हणते असं म्हणणारा निखिल एकच होता परंतु तो सुद्धा आता नाही असं म्हणून ती खूपच डिस्टर्ब होते तिच्याबद्दल सर्वांना वाईट वाटत ती रूम मध्ये सर्वांना खूप आनंद होतो दिल भागामध्ये निखिल म्हणतो खरंच गायत्री काकू खूप छान आहे मम्मा तर आता संजनाला खूपच वाईट वाटतं विरुद्ध संजनाला टोमणा मारत म्हणतो तुझ्या मुलाला तू दुसऱ्यांचा संसार मोडण्याचा कट करत होतीस म्हणूनच तुझ्यावर अशी वेळ आली तेव्हा अरुंधती आता अनिरुद्धला खूपच झापते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा